नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे पौष्टिक हेल्दी अशी रेसिपी. तर चला मी बघा, हे घेतले आहे हिरव्या हिरव्या हुंबया गव्हाच्या. याला आपल्याला बनायचे आहे कांडून लाडू. पौष्टिक आणि स्वादिष्ट असे लाडू बनवणार आहे बिलकुल पारंपरिक पद्धतीने. तर चला पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या हुंबया. हे बघा, मी काड्या पेटवल्या, चुराट्या पेटवल्या, त्यात हुंबया टाकायच्या आहे. छान असा त्याचा राडा काढायचा आहे. हे बघा, छान अशा उंबया भाजल्या जात आहे. हे बघा, हे बघा, या प्रकारे सगळं उंबया भाजून घ्यायचे आपल्याला. हे बघा, छान अशा उंबया भाजून काढायचे आपल्याला पूर्ण. याला नंतर कांडायचे. हे बघा, विस्तवामध्ये छान अशा आपल्या उंबया पडले. हे बघा, याला आपल्याला वेचून घ्यायचे आहे आता. हे बघा, सर्व उंबया आपल्या भाजून झाल्या. याला आपल्याला ह्या अशा वेचून घ्यायच्या आहे. हे बघा, मी एका सुपात सुपडी घेतली आहे, सुपडीत टाकणार आहे वेचू वेचू. या प्रकारे पूर्ण उंबया आपण वेचून घेऊया. या सर्व उंबया वेचून घेऊया. हे बघा, सर्व उंबया मी निवडून घेतले व मी या बोरीवर टाकणार. हे बघा, याला छान अशी एक काडी घेतली आहे. काडीने आपल्याला असं काढायचे, त्यातले गहू काढायचे पूर्ण. हे बघा, छान असे गहू पडत आहे. हे बघा, बघा असे गहू निघतात. चला आपण हे पूर्ण काढून घेऊया. हे बघा, सर्व उंबया आपल्या काढून झाल्या. याला असा जमा करायचा, हा वरचा वरचा कचरा काढून घ्यायचा. आणि हे बघा, छान असे गहू आपले तयार झाले. चला याला आपण सुपाट टाकून पाकळून घेऊया. हे बघा, आपले सर्व काढून झालंय. याला आपण छान पाकळून घेऊया. बघा, छान आपल्या उंबया तयार झाल्या. याला आपल्याला परत एकदा खलबत्त्यात काढायचं आहे व काढून परत एकदा पाकडायचं आहे. तर चला पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, आपण घेतला एक खलबत्ता, त्यात टाकणार आहे आपण हे गहू. याला आपण काढणार आहे. चला तर याला आपण काढून घेऊया. म्हणजे राहिलेल्या पुष्या ज्या आहेत, त्याला जी राहिलेली साला आहे ती बघा. काही काही उंबळ्यांना असं जे राहिलंय ते सर्व निघणार आहे. हे
बघा आपलं कांडून झालंय, याला आपण परत एकदा पाकडून घेऊया। हे बघा छान अशी सालं निघताय। हे सर्व कचरा काढून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा हिरवेगार असे गहू झाले आहे आपले। आता याला छान कांडून घ्यायचे आहे, बिलकुल बारीक करायचे आहे। तर चला याला कांडून घेऊया। हे बघा आपले गहू छान असे बारीक झाले। हे बघा मस्त असे पडताय। तर चला यासाठी आपण आता घेणार आहे एक वाटी एवढा गूळ घेतलाय मी आणि एक वाटी घेतलाय तीळ। तर चला आपण तिळाला थोडे भाजून घ्यायचे। आपण गॅस पेटवून घेऊया। यात टाकूया आपण तीळ, त्याला थोडे भाजून घेऊया। जास्त नाही भाजायचे आपल्याला, बिलकुल थोडे असे भाजायचे। हे बघा 2 मिनिटं झाले आपले, आपण गॅस बंद करून देऊया। थोडा कच्चापणच आपल्याला काढायचा होता यातून। तर हे बघा आपल्याला तीळ टाकून घ्यायचे यात। आपण सर्व तीळ टाकून घेतले, याला आता छान कांडायचे आहे। छान सुगंध येऊन राहिला तिळाचा। मुंबई मध्ये टाकल्यावर खूपच छान स्मेल येत आहे याची। हे बघा छान असे आपले तीळ बारीक झाले। या स्टेपवर आपण टाकूया गूळ, याला काढून घेऊया। आता हे बघा छान असं सारण आपलं काढून झालंय। आता आपण लाडू वळूया, त्यासाठी याला एका भांड्यात काढून घेऊया। हे बघा आपण पूर्ण सारण काढून घेऊया। आपलं सारण काढून झालंय सगळं। हे बघा मी घेतलाय 1 चम्मच साजूक तूप। बस एवढेच तूप टाकायचे आपल्याला व छान असे लाडू वळून घ्यायचे। याला एकत्र करून घेऊया। बघा मस्त असं लाडवासाठी सारण तयार झालंय। यात काजू बदाम पिस्ता वेलची काहीच नाहीये। बिलकुल पौष्टिक असा लाडू आपला तयार होणार आहे, स्वादिष्ट आणि पौष्टिक। तर बघा सारण आपलं लाडू वळायला तयार झालंय। आपण लाडू वळूया। हे छान एकत्र करून घेतलंय आपण तू। हे बघा छान लाडू वळतोय।
मस्त हिरवा ओल्या कंच उंब्यांचा लाडू आहे आपला तयार झालाय. यम्मी असा टेस्ट येणार आहे. चला या प्रकारे आपण सर्व लाडू ओळून घेऊया. हे बघा यम्मी असा लाडू झालाय. हे बघा यम्मी असे स्वादिष्ट पौष्टिक आपले रुचकर असे लाडू तयार झालेत. बघा किती छान झालेस. हे बघा याचा स्ट्रक्चर एकच नंबर लाडू तयार झाले. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.